मराठा समाजात काय चाललंय हे त्यांना लगेच कळतंय? नक्कीच, कारण ते तेवढे तळागाळातले आहे, ते सर्वसामान्यातले कुटुंबातले आहे, ते प्रस्थापितापैकी नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आणि ती मराठा समाजाला खरं बोलल्यानंतर कुणालाही पटतं. तुम्ही जर माझ्या मनातले बोलले तर मी निसंकोचपणे तुमच्या पाठीमागं कधीही उभं राहील. त्यामागे तुमचा कोणताही स्वहिताचा हेतू नाही आहे. त्याच्यामुळं दादांना आतापर्यंत आपण ज्या घडामोडी बघितल्या पूर्ण 7 महिन्यामध्ये, याच्यामध्ये जे जे ऑफर आल्या, जे जे राजकारणी लोकांनी त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला, हे खूप खोलपर्यंत रुजलं गेलं आणि कुठंतरी सर्वसामान्य मराठ्यांसाठी लढणारं नेतृत्व म्हणून दादांकडे सगळा समाज पाहत आहे. त्याच्यामुळे दादांच्या पाठीमागं हा सगळा समाज राहणार. 4 लोक काय ओरडले याच्याकडे हा सर्वसामान्य समाज मराठा समाज कधीच लक्ष देणार नाही. काय बोलायचं तुम्ही झेंडा घेऊन तिथून पळत आला? काय धाराशिव जिल्हा माझा मतदारसंघ आहे. मी तसा राहणार लातूर जिल्ह्याचा आहे, मनोहर आनंदराव पाटील. मी संपूर्ण धाराशिव जिल्ह्याची मी म्हणजे गावोगाव गेलेला आहे की आम्हाला असा निष्प्रह, प्रामाणिक, इमानदार, मॅनेज न होणारा अंतकरणातून असा माणूस जरी असेल. उमेदवार निवडला का? फक्त जरांगे दादा. उमेदवार निवडला का? जरांगे दादा आमचे उमेदवार. जरांगे दादा संपूर्ण 48 धाराशिव मधून काही उमेदवार आले का तुमचा? हा हा, मी मनोहर आनंदराव पाटील. मी अहवाल आलाय का तुम्ही? दिलोय मी अहवाल. काय ठरलं, कसं झालं, बैठक कशा झाली? अहवाल म्हणजे प्रत्येक मतदार बैठका कशा झाल्या? बैठका फार सकारात्मक आणि दादांच्या पाठिंब्याकडेच त्यांचं सर्वांचं लक्ष आहे की जरांगे दादाच म्हणजे त्यांचा जो उमेदवार असेल आम्ही त्यांनाच मतदान करू आणि त्याच्याशिवाय मी दुसऱ्याला मतदान करणार नाही. संपूर्ण राजकीय पक्षाला आमचं असहकार असेल हे सर्व मतदारांचं म्हणजे ते कटाळून गेले. हे ही भूमिका मनोज जरांगे पाटलांची मांडलेली नाही, हे तुमची वैयक्तिक आहे? नाही नाही, वैयक्तिक नाही. हे मनोज दादा कुठं म्हणले असहकार घ्या इतर पक्षांशी? कोण? मनोज दादा. मनोज दादा नाही, समाज पक्षांना समाजानं म्हणले आणि समाज जो आहे स्वतः दादा नेता स्वतःला घोषित केले नाहीत. समाज हा माझा नेता आहे, जात माझी सर्वात मोठी जात हा नेता आहे. निश्चितपणे. हा, तुम्हाला काय बोलायचं? हे जे आंदोलन चालत असताना जे गालगोट लावण्यात येत आहे गर्दी, नाही नाही त्याच्यावर नाही बोलायचं मला. तुम्ही फक्त हे सांगा की एवढा पाठिंबा त्यांना गावातून का मिळतोय? राजकारण्याची भूमिका असली तरी एक दिलाने लोक त्यांच्या पाठीशी. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दादांनी आजपर्यंत जी कुठली काही भूमिका घेतली आहे ती समाजाला विचारून घेतली आहे. समाज आणि दादा यांच्यामध्ये एक अतूट असं नातं आहे. हे नातं म्हणजे एका मायालेकराच्या नात्याच्याही पलीकडे. दादांच्या पुढे समाज जात नाही आणि समाजापुढे समाजाच्या निर्णयापुढे दादाही कधीच जात नाही. निश्चितपणे आपण बघितलं. मी खास करून काही लोकांशी गप्पा यासाठी मारल्या की मला सुद्धा आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीचा उमेदवार निवडणं भारतामध्ये आतापर्यंत झालं नाही. कारण आपल्याला माहित आहे की राजकीय पक्ष एक तर डायरेक्ट उमेदवार जाहीर करतात, तो समाजावर लादला जातो, किंवा आवडीचा नसलेला सुद्धा उमेदवार त्यांच्याकडे तो थोपवला जातो. मात्र या ठिकाणी समाजाला आवडेल आणि समाजाच्या पाठिंब्याने पुढे येईल आणि त्यातून एक उमेदवार द्यायचा खरंच फार मोठी रिस्क होती. कारण समाज या सगळ्या गोष्टींवर एकमतावर येईल की नाही सांगता येत नाही. मराठा समाजाचा सगळ्या समाजापेक्षा जास्त इंटरेस्ट राजकारणामध्ये आहे. अनेकांच्या अपेक्षा असतात, अनेकांनी प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. त्यातून अशा पद्धतीनं निवड करणं ही एक मोठी रिस्क होती. मात्र आता या ठिकाणी सगळे अहवाल आलेले आहेत. नेमकं 4 वाजता मनोज जरांगे पाटील जवळपास 36 ते 38 मतदारसंघाचे अहवाल या ठिकाणी आलेले आहेत. त्यातून कशी नावं बाहेर काढले जातील कारण त्याचा अभ्यास सुरू आहे. कारण एक नाव बाहेर काढणं सुद्धा थोडासा अभ्यासाचंच काम आहे. कारण त्या भागातल्या मतदारसंघाचं नॉलेज सुद्धा मनोज जरांगे यांना असावं, त्यामुळं काही लोकांच्या वैयक्तिक ओळखीसुद्धा त्यांच्या त्या ठिकाणी आहेत. मात्र समाजाचं काय भावना आहे हे समजून त्यावर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते अपक्ष उमेदवार देत आहेत का इतर पक्षाच्या उमेदवारांना लिखित पाठिंबा देऊन किंवा त्यांच्याकडून काय आश्वासनं घेऊन पुढे आपण मराठा समाज जातो का, या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. मात्र एक गोष्ट आहे, या सगळ्या प्रोसेसमध्ये मनोज जरांगे पाटील केंद्रस्थानी जरी असले तरी ते कसल्याही पद्धतीचं राजकारण करणार नाहीत, राजकारणात जाणार नाहीत. तो आपला पिंड नाही, तो आपला मार्ग नाही, हे त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराटे. नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूबमध्ये तुमचं स्वागत.
माझ्या पाठीमागे फ्रेम बघितले की तुम्हाला कळत असेल मी कुठं आहे, कारण ही फ्रेम आता अख्खा महाराष्ट्र नाही देशाला परिचित झालेली आहे. व मी निश्चित मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीच्या आंदोलनस्थळी आहे. आजचा दिवस महत्वाचा यासाठी आहे की 24 तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी समाजाची बैठक घेतली आणि समाजाची विचार विनिमय करून उमेदवार द्यायचा की नाही द्यायचा यावर एकमत ठरलं. आणि मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला एक विनंती केली की तुम्ही सगळे गावागावात बैठका घ्या, व्यवस्थितपणे सगळ्यांशी बोला आणि त्या ठिकाणाहून तुम्हीच उमेदवार निवडून मला द्या, म्हणजे एक नाव मला आणून द्या. मग यामध्ये त्यांचं म्हणणं स्पष्टपणे होतं की फक्त मराठा उमेदवार नसून त्यामध्ये दलित, धनगर, मुस्लिम किंवा 18 पगड जातीच्या उमेदवारांची नाव त्यामध्ये आली पाहिजे, अशा पद्धतीचे त्यांचा आदेश होता. आणि समाजाने सुद्धा त्यांचा आदेश मानून अनेक ठिकाणी बैठका घेतल्या आणि त्याचे अहवाल आंतरवाली सराटीला आणून दिलेले आहेत. आपण बघतोय मनोज जरांगे पाटील जे आहेत या सगळ्या अहवालांवर शेवटचा हात फिरवत आहेत, प्रत्येक अहवाल ते काळजीपूर्वक वाचतायत. लोकांचं म्हणणं काय आहे, लोकसभा निवडणूक लढवायची का, लढवायची तर मग अपक्ष लढवायची का, किंवा उमेदवार कोण असेल, यासाठी एकमताने या ठिकाणी अहवाल आलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा स्पष्ट उद्देश असा होता की समाजाने एक दिलाने एक उमेदवार दिला तर समाज त्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीशी उभा राहील, एक दिलाने उभा राहील आणि त्यांना चांगलं मतदान मिळून कदाचित आपल्याला त्या ठिकाणी यश मिळू शकतं, असा प्रामाणिक उद्देश मनोज जरांगे पाटील यांचा होता. आता नेमकं उमेदवार कोणते आहेत काय आहे आता हे सिक्रेट आहे, कारण 4 वाजता जे आहेत मनोज जरांगे पाटील हे सगळे अहवाल वाचून त्यावर ते आपला मार्ग सांगतील किंवा समाजाला मार्गदर्शन करतील किंवा समाजाचं ते ऐकून घेतील. आपल्याला माहित आहे समाज मनोज जरांगे पाटलांचा ऐकतो, मनोज जरांगे पाटील समाजाचा ऐकतात, एक वेगळा संवाद मराठा समाजामध्ये या ठिकाणी मला अनेकदा दिसलेला आहे. आता नेमकं बैठका कशा घेतल्या गेल्या, बैठकांमध्ये मुद्दे कसे आले, काय निकष होते, प्रोटोकॉल कसा झाला किंवा उमेदवार निवडीसाठी कशा पद्धतीनं गावकऱ्यांनी जे काम केलेलं आहे याविषयी बोलण्यासाठी काही तरुण मंडळी माझ्यासोबत आहेत. काय नेमकं म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला आदेश दिल्यानंतर समाजाने काय काय केलं, नेमकं बैठक कशी झाली, प्रोटोकॉल कसे ठरले, कारण एक उमेदवार ठेवून आपल्याला माहित आहे ग्रामपंचायतीच्या साध्या निवडणुकीमध्ये दोन भावांमध्ये एकमत होत नाही, तर कसं एकमत घेण्यात आलं. दादाने जी 24 तारखेला बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये जे आदेश दिले होते की मी स्वतः कोणता निर्णय घेणार नाही, ही सगळी जबाबदारी मी माझ्या समाजावर सोपवतो आणि प्रत्येकानं आपल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी बैठक लावावी, त्या बैठकीतून काय मागणी होती आणि त्या मागणीचा अहवाल 30 तारखेपर्यंत दादांपर्यंत द्यायचा होता आणि त्या अहवालानुसार दादा आज घोषणा करणार आहे. परंतु दादांनी आदेश दिल्यानंतर 24 तारखेनंतर आम्ही संभाजीनगर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये दादांनी जे मॅटर बनवून दिलं, फॉर्मॅट बनवून दिला होता त्यानुसार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मराठा समाजाच्या घरामध्ये आम्ही तो अहवालाची प्रत दिली आणि प्रत्येक मराठाकडून प्रत्येक घरातील नागरिकाकडून त्या ठिकाणी तो अहवाल त्यांचं मत काय, दादांनी जे जे प्रश्न केले होते की दादांनी राजकीय पक्षात सहभागी व्हावं किंवा निवडणूक घ्यावी का, हे जे जे प्रश्न होते या प्रश्नांचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे. प्रत्येक अहवाल आम्ही या ठिकाणी सगळ्या गावातून जमा करून आज दादांना इथं अंतरवालीमध्ये सुपूर्त केलेला आहे. मला एक सांगा की काही मतभेद झाले नाहीत, सगळे एक दिलानं व्यवस्थित झालं. मी तुम्हाला एक सांगतो, कालपासून जे मतभेद बैठकीमध्ये राडा ह्याच्या बातम्या चालू आहे, मुळात संभाजीनगर जिल्हा एवढा मोठा आहे आणि त्या ठिकाणी 40 लोकांची बैठक, ही बैठक तुम्ही मराठा समाजाची गृहित धरूच नका. त्याला जे मराठा आरक्षणामध्ये जे इथून मुंबईपर्यंत पायी जाणारे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते एकही त्या बैठकीला नव्हता, त्या बैठकीला राजकीय पुढाऱ्यांचे चमचे होते आणि स्वतःचे चमचे पाठवून स्वतःच्या नावाची समाजाच्या वतीनं तिकीट मागण्याचा प्रयत्न त्या बैठकीत झालेला आहे. त्याच्यामुळे ती बैठक तुम्ही मराठा समाजावर अजिबात लादू नका. आंदोलनाशी त्या बैठकीला जोडणं काय संबंध नाही, काय म्हणाल एकंदरीत कसा माहोल आहे, लोक खुश आहेत, कारण मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं सगळी कामं लोकांनी केलेली आहेत, अहवाल दिलेला आहे, लोक खुश आहेत. ग्रामीण जो गरजवंत मराठा आहे तो एकदम खुश आहे. दादांनी जो निर्णय घेतला 24 तारखेला आम्हाला जो निर्णय दिला दादांनी की तुम्ही गावागावात जा, त्याच पद्धतीने आम्ही छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तालुक्यामध्ये घरोघरी गेलो, दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा अहवाल घेतला, त्यांचं मत जाणून घेतलं आणि त्याचा सगळा सारांश आज आम्ही तालुक्याच्या वतीने दादांना दिला. आणि दादा जो पण काही निर्णय घेतील, इलेक्शनचा निर्णय असू, समाजाचा येणारा आरक्षणाचा विषय असू, आंदोलनाचा विषय असू, तो एकमताने गरजवंत मराठा इथून पुढे पण दादासोबत आहे आणि कायम चालू ठेवल. ज्या पद्धतीने मनोज जरांगेंनी समाजाला आवाहन केलं असं कदाचित कुठं घडत नाहीये, कारण एकतर पक्ष उमेदवार थोपून देतो
किंवा पक्षाने सांगेल तेच ऐकावं लागतं, पण मनोज जरांगेंनी समाजाकडे ती जबाबदारी दिली. हा नवीन पायंडा आहे, प्रत्येकाने हे केलं पाहिजे, कारण लोकांतून एकमत झालेला उमेदवार पुढे गेला पाहिजे. दादांनी पहिल्यापासूनच सांगितलंय, मागच्या 7 महिन्यापासून जे आंतरवलीतून हे आंदोलन आहे, दादांनी सगळं समाजावर थोपवलंय. दादांनी निर्णय घेताना, आजही बघा तुम्ही, दादांनी निर्णय घेताना समाज जो निर्णय देईल तो मला मान्य राहील आणि मी ते समाजापुढे मांडेल, आणि दादा जो निर्णय देतील तो समाजाला पण मान्य राहील. दादा आणि समाज हे एक अटूट नातं बनलेलं आहे. निश्चितपणे ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह आहे लोकांना, मनोज जरांगे पाटलांच्या प्रत्येक मागणीला असेल किंवा त्यांनी दिलेल्या आदेशाला, तिने केलेल्या विनंतीला लोक अगदी मनापासून पाठिंबा का देत आहेत. 24 तारखेच्या बैठकीनंतर दादांनी दिलेल्या आदेशानुसार जे आम्ही काम सुरू केलं, तुमच्या माहितीच तर सांगतो, आम्हाला 3 ते 4 दिवस मिळाले. आम्ही ज्या गावात 10 फॉर्म नेऊन दिले त्या गावातून आम्हाला 200 फॉर्म आले, त्या लोकांनी स्वतःच्या याच्यातनं तरी स्वतः प्रिंट करून आम्हाला भरून आणून दिले आणि वेळ कमी दिला. त्यांनी सांगितलं वेळ खूप कमी आहे, आम्हाला अजून करायचं होतं, आम्हाला इथे येईपर्यंत अजून कॉल आले, पण कमी वेळामध्ये त्यांनी स्वयंस्फूर्तीने कुणी न सांगता ज्या गावात मेसेज गेला की दादाचा असा आदेश आहे आपल्याला हे भरून द्यायचं आहे, त्या गावामध्ये लोकांनी, आम्ही जिथं कमी पडले 10 नेऊन दिले त्या लोकांनी आम्हाला 200 आणून दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचा सर्व्हे झाला संभाजीनगर तालुक्यामध्ये. लोक एवढा प्रतिसाद का देत आहे? का देत आहे? लोकांची भावना कळताय. दादाचा जो आंदोलनाचा भाग आहे लोकांना कळतंय. हे तुमचे 2 असेल 4 असेल लोक जे हे धिंगाणा घालतय हे नाहीये. आम्ही 1000 2000 2000 लोकांच्या घोंगडी बैठका घेतल्या, तिथं गालबोटताय कुणाला अरे नाही की कारे नाही, हे झालं असेल हे समाजाच्या विरोधात आहे, याला आम्ही कधी याचं समर्थन करणार नाही. मी तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतो जाता की लोक एवढं ऐकतात का मनोज जरांगेचं? प्रत्येक गोष्ट ऐकतात. राजकारण हे मराठा समाजाच्या रक्तात आहे, भाऊ एक होत नाही, पण अख्खा समाज मनोज जरांगे पाटलाचा ऐकते की चला उमेदवार तुम्ही द्या निवड. याच्यामागचं मुख्य कारण हे की दादांनी आतापर्यंत जे निर्णय घेतले हे स्वतः नाही घेतले. जो गरजवंत मराठा आहे यांचं प्रत्येकाचं मत जाणून घेतलं आणि त्याद्वारेच दादा निर्णय घेत गेले. गरजवंत मराठाला जे पाहिजे त्याची मागणी दादांनी केल्यामुळं हा सगळा गरजवंत समाज, 4% जर समाज सोडला तुम्ही तर हा सगळा स्वतःहून स्वखर्चाना दादांच्या पाठीमागं कायम उभा राहील. मराठा समाजातली मनातली बात ते बोलतायत तुम्हाला? मराठा समाजात काय चाललंय हे त्यांना लगेच कळतंय? नक्कीच, कारण ते तेवढे तळागाळातले आहे, ते सर्वसामान्यातले कुटुंबातले आहे, ते प्रस्थापितापैकी नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आणि ती मराठा समाजाला खरं बोलल्यानंतर कुणालाही पटतं. तुम्ही जर माझ्या मनातलं बोलले तर मी निसंकोचपणे तुमच्या पाठीमागं कधीही उभं राहील, त्यामागे तुमचा कोणताही स्वहिताचा हेतू नाही आहे. त्याच्यामुळं दादांना आतापर्यंत आपण ज्या घडामोडी बघितल्या पूर्ण 7 महिन्यामध्ये, याच्यामध्ये जे जे ऑफर आले, जे जे राजकारणी लोकांनी त्यांना आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न केला, हे खूप खोलपर्यंत रुजलं गेलं आणि कुठंतरी सर्वसामान्य मराठ्यांसाठी लढणारं नेतृत्व म्हणून दादांकडे सगळा समाज पाहत आहे. त्याच्यामुळे दादांच्या पाठीमागं हा सगळा समाज राहणार. 4 लोक काय ओरडले याच्याकडे हा सर्वसामान्य समाज, मराठा समाज कधीच लक्ष देणार नाही. काय बोलायचं तुम्ही झेंडा घेऊन तिथून पळत आला? काय धाराशिव जिल्हा माझा मतदारसंघ आहे, मी तसा राहणार लातूर जिल्ह्याचा आहे.